महापालिके सत्ताधारी भाजपा भोंगळ सुस्त निद्रस्त कारभारामुळे निकृष्ट संतगतीने चालू असलेल्या विकास कामामुळे शहरात सर्वत्र खड्डे दलदल चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना याचा त्रास होत आहे। म्हणून आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परिकपंडला, युवराज जाधव, राहुल गोयल, गोविंद कांबळे, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, राजेंद्र शिरकुल, किरण राठोड यांनी नवी पेठ येथील खड्ड्यात आणि चिखल्यात गवत लावून महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी सत्ताधारी भाजपावर टीका करताना म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भोंगळ कारभारामुळे अजगरासारखे सुस्त पडलेल्या निष्क्रिय आणि दुर्लक्ष करणाऱ्या भाजपामुळे सोलापूर शहरात निकृष्ट आणि अतिशय संत गतीने चालू असलेले विकास कामे शहरात सर्वत्र खड्ड्याचे चिखलाचे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। पावसामुळे सर्वत्र दलदल चिखल झाले आहे। यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले आहे। अनेक नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी वाहने खड्ड्यात व चिखलात रुतत आहेत। वाहने घसरून अपघात घडत आहेत। गेल्याच आठवड्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता। नवी पेठ सारख्या गजबजलेल्या व्यापार पेठेत गेले वर्ष विकास कामे अतिशय संत गतीने चालू आहे। सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाहीये। ते आपल्या गटागटाच्या भांडणात व्यस्त आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांना व बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे। भाजपा पदाधिकारी आणखी किती बळी घेणार आहेत? म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील निद्रस्त भाजप पदाधिकाऱ्यांचे जागे करण्यासाठी आज नवी पेठ येथे युवक काँग्रेसच्या वतीने खड्ड्यात व चिखल्यात गवत लावून सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आलाय। तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। सोलापूर असणाऱ्या शहराचा भाजप गेल्या 5 वर्षांपासून गेलाय। महानगरपालिकेचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी महापौर पक्षनेता व त्यांचे सर्व पदाधिकारी व त्यांचे आमदार सोलापूरकडे लक्ष नाही। फक्त जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा लोकांच्या दारात जाऊन हात जोडायचं, त्यांच्याकडे मतं मागायचे। पण असले आज नवी पेठ म्हणजे सोलापूरचं शान। त्या शानच्या ठिकाणी एवढं मोठे खड्डे आहे। लोक एक तर कोरोनामुळं भयभीत, डेटा प्लसमुळं भयभीत असल्या ते नवीनच चिखलामुळं लोक नवी पेठ येण्याचं बंद केलेत। व्यापाऱ्यांचं हाल होत आहे। असल्या या तीव्र शब्दात भाजप सरकारचं, महापौरांचं व त्यांच्या पक्षनेत्याचं, सर्व आमदारांचं, त्या भाजपच्या आमदारांचं मी जाहीरपणे निषेध करतो। येणाऱ्या काळात एक आठवड्याच्या हा रस्ता व्यवस्थित नाही झाल्यास इथे या चिखलात आम्ही बसून आमच्या स्वतःच्या अंगात चिखल ओतून घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहत नाही। तोपर्यंत यांना लाज वाटल्याशिवाय कळणार नाही। तोपर्यंत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करते। आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं सोलापूरमध्ये जो नवी पेठ जे सोलापूरचं नाक म्हणून ओळखलं जाते, मोठी अशी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, त्या बाजारपेठेचं काम आपण पाहतोय। गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी रस्त्यामध्ये अतिशय संतगतीने या ठिकाणी स्मार्ट सिटीचं आणि पर्यायाने भाजपचं या ठिकाणी काम चालू आहे। आपण जर पाहिलं की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने ती कामं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने कामं या ठिकाणी नाही आहेत। आणि सोलापूरमध्ये प्रत्येक नागरिक हा नवी पेठेत येत असतो आणि नवी पेठेत आल्यानंतर नागरिकांनी आता सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने आपण बोलतो की व्यापार, एकतर व्यापार बंद आहेत, कोरोनामुळे या ठिकाणी व्यापार नव्हता आणि व्यापार सुरू झाल्यावर या ठिकाणी ह्या सर्व या गलिच्छ ह्याच्यामुळं अतिश या ठिकाणी गिरेक सुद्धा तयार नाही, त्यामुळे अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झाली आहे समस्त सोलापूरकरांची आणि व्यापाऱ्यांची सुद्धा। आणि आम्ही विनंती करतोय, आता सांगितल्याप्रमाणे परवाच एक जण या ठिकाणी ट्रॅक्टरली गेले, म्हणजे अशा प्रकारे कारभार या ठिकाणी चालू असताना मला वाटतं की कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या महापालिकेतील या सर्व सत्ताधाऱ्यांनी जागा व्हावं आणि सोलापूरकरांचा अंत पाहू नये। पाण्याची व्यवस्था असेल, आता या ठिकाणी रस्त्याची अवस्था असेल, लॉकडाऊनच्या काळात आपण पाहिलं की रस्त्यात उघडून 3 महिने झाले, लॉकडाऊन असताना या ठिकाणी याची काम जी ज्या फास्ट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रथमतः मी भाजपच्या सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचे जर रस्ता जर व्यवस्थित जर नाही केला तर आम्ही ह्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन करू असं या ठिकाणी सांगू इच्छितो।